चिचाड येथील जिल्हा परिषद शाळेचे छत जोरदार वादळामुळे उडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. शाळा सुरू होण्यापूर्वी हे छत पूर्ववत बसविण्यात यावे, अन्यथा विद्यार्थ्यांना पावसाळ्यात त्रास होऊन त्यांच्या अध्ययनात अडथळा येण्याची शक्यता आहे. चिचाड येथे सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळामुळे चिचाड जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शाळेच्या छतावरील पत्रे उडून गेले. छत उडाल्याने शाळेतील संगणकासह सर्व महत्वाचे साहित्य भिजल्याने यामध्ये शाळेचे नुकसान झाले आहे. शाळेतील संगणक रेकॉर्ड शालेय पोषण आहार देखील पाण्यात भिजला. जोरदार पावसाने सर्व वस्तूंची नासाडी झाली. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या वर्गातील सर्व वस्तू पाण्यात भिजल्या आहेत. मुलांच्या बाकावरच छत कोसळल्याने क्षती झाली. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, माजी आमदार बंडूभाऊ सावरबांदे, जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा मुंगाटे, पंचायत समिती सदस्य सविता बिलवणे, शिवशंकर मुंगाटे, अमित जिभकाटे, नरेन बिलवणे, सरपंच मधुसूदन काटेखाय, उपसरपंच जगतराम गवणे, कृष्णा काटेखाय, मुख्याध्यापक नान्हे, सोमा लोहकर यांनी शाळेला भेट दिली. तलाठी संदीप मोटघरे यांनी पंचनामा केला. संबंधित विभागाने शाळा सुरू होण्याअगोदरच दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.